काही लोक राजकारणात बराच काळ बॅटिंग करतात, पण काही लोक राजकारणातून लवकर एक्झिट घेतात. यश मिळाल्यानंतरही बॉलिवूडचे हे तारे राजकारणात रमले नाहीत. पहिले म्हणजे अमिताभ बच्चन. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनीही राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी 1984 अभिनयातून ब्रेक घेत राजकारणात पाय ठेवला. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर अलाहाबाद मधून निवडणूक लढवली होती. मात्र 3 वर्षानंतर बोफोर्स घोटाळ्याच्या वादामुळे त्यांनी राजकारण सोडलं. 1987 त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. राजकारण का सोडलं यावर अमिताभ बच्चन यांनी सिमी गेरवाल यांच्या टॉक शो मध्ये भाष्य केलं होतं. मी राजकारणी नव्हतो, राजकारणात जाणं हा भावनिक निर्णय होता. राजीव गांधी आणि आमच्या कुटुंबाची मैत्री होती, या मैत्रीमुळे मी राजकारणाकडे ओढलो गेलो होतो, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं. दुसरे म्हणजे गोविंदा. प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांनीही राजकारणात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. 2004 गोविंदा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबईहून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा मोठा विजयही झाला होता. पण पुढच्याच लोकसभा निवडणुकीत त्यांनी राजकारणातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या या निर्णयावर त्यांनी 2013 एक मुलाखतीत राजकीय प्रवेशावर भाष्य केलं. राजकारणात जाणं ही आपल्या करिअरमधील सर्वात मोठी चूक होती, असे गोविंदा यांनी म्हटलं होतं. तिसरा म्हणजे उर्मिला मातोंडकर. 2019 अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी नॉर्थ मुंबईमधून निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांना यश आलं नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उर्मिला यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसचा राजीनामा देताना त्यांनी घराणेशाहीचं कारण देऊन घराणेशाहीमुळे काम करता येत नसल्याचं म्हटलं. चौथे म्हणजे साऊथ सुपरस्टार रजनीकांत. रजनीकांत यांनी 2017 रजनी मक्कल मंडराम नावाचा पक्ष स्थापन केला. आपण केवळ आध्यात्मिक राजकारण करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. पण 2021 रजनीकांत यांनी आरोग्याचं कारण देत राजकारणात येत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच रजनीकांत यांचा पक्ष बंद झाला. पाचवे म्हणजे सनी देओल. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सनी देओल यांनी काँग्रेस उमेदवार सुनील जाखड यांचा पराभव केला. सनी देओल गुरुदासपूरमधून विजयी झाले होते. खासदार झाल्यानंतर सनी देओल आपल्या मतदारसंघात आलेच नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. खासदार हरवला आहे अशा आशयाचे पोस्टरही मतदारसंघात लागले. मतदारांचा हा रोष पाहता सनी देओल यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.